नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। पाहूया दिवसभराच्या बातम्या। सोलापुरातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे। आज सोलापुरातील कोरोनाचा 17वा बळी गेला तर एकूण रुग्णसंख्या तब्बल 275 वर जाऊन पोहोचली। सोलापुरात कोरोनाचा 17वा बळी गेला। सोलापुरात सोमवारी तब्बल 11 कोरोनाग्रस्तांची भर पडली तर तिघांचा मृत्यू झाला, त्यामुळे सोलापुरातील एकूण रुग्णसंख्या तब्बल 275 वरती जाऊन पोहोचली। सोमवारी एकूण 126 अहवाल तपासणीसाठी प्राप्त झाले होते, त्यापैकी 115 अहवाल निगेटिव्ह तर 11 अहवाल पॉझिटिव्ह आले। अद्यापही 102 अहवाल प्रलंबित आहेत। आज सापडलेले नवीन रुग्ण एकता नगर परिसरातील एक, किसान संकुल अक्कलकोट रोड परिसरातील एक, जवाहर नगर परिसरातील एक, महालक्ष्मी नगर MIDC परिसरातील एक, सदर बाजार लष्कर परिसरातील एक, मिलिंद नगर परिसरातील एक, बुधवार पेठ परिसरातील एक, कुमटा नाका परिसरातील एक, हुडको कॉलनी परिसरातील एक, रंगभवन परिसरातील एक व पाटशा पेठ परिसरातील एक असे आहेत। आस्थागायत एकूण 17 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे तर आजपर्यंत कोरोनामुक्त झालेल्या डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 41 आहे। अद्यापही 217 कोरोनाबाधितांवरती उपचार सुरू आहेत। सोलापूरची कोरोनाची परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी शासनाने महापालिकेत केली 5 अधिकाऱ्यांची नियुक्ती। सोलापूर शहरातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने 5 अधिकाऱ्यांची नियुक्ती सोलापूर महानगरपालिकेसाठी केली आहे। शीतल जाधव यांना वैद्यकीय अधिकारी या पदावरती नियुक्त केलं आहे। कार्यकारी अभियंता NG राऊत व RG वाडकर यांची नियुक्ती झोन क्रमांक 2 व झोन क्रमांक 6 मध्ये करण्यात आली आहे। जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे झोन क्रमांक 1 व झोन क्रमांक 4 ची जबाबदारी दिली असून उपनिबंधक नागनाथ कंजिरी यांच्याकडे झोन क्रमांक 5 व 8 मधील महापालिकेचे दवाखाने दिलेले आहेत। बालविकास अधिकारी राजेंद्र कोकरे व संजय माने यांच्याकडे सर्वेनुसार काम करण्याची जबाबदारी दिली आहे। नियोजनबद्ध पद्धतीने आपण एकतेने या कोरोनाच्या महामारीला सामोरे जाऊ असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला। सोलापूरचा पारा तब्बल 42 अंशावरती असतानाही गावाकडे जाण्यासाठी मजुरांची होतीये पायपीट। सोलापूरच्या उन्हाचा पारा 42 अंशाच्या वर चढलेला असताना लॉकडाऊन संपायला कोणतीच तारीख निश्चित नसल्यानं खाण्याचे वांदे व हाताला काम नाही म्हणून शेकडो मजूर आपापल्या राज्याकडे पायपीट करत निघालेले आहेत। अनेक मजुरांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यामुळे वेबसाईटवर आपली नावं देखील नोंदवायला त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टोकन कसे घ्यायचे हे देखील माहीत नाही। अनेकांच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही। महापालिकेची निवारे केंद्रे देखील बंद झालेली आहेत। राहायला जागा नाही आणि खायला देखील मिळत नाही। या सर्व कारणास्तव शेकडो मजूर आता शेकडो मैल पायपीट करत आपापल्या गावाकडे निघाले आहेत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती करमाळा तालुक्यातील चिकलठाण या गावामध्ये जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ड्रोन कॅमेराद्वारे गावावरती कॅमेराची नजर ठेवण्यात आली। सोलापूर शहरात वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे करमाळा तालुक्यातील चिकलठाण येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यूचं आयोजन करण्यात आलं असून गावावरती ड्रोन कॅमेराची करडी नजर ठेवण्यात आली आहे। ड्रोन कॅमेराची सुविधा सरपंच चंद्रकांत सरडे यांनी स्वखर्चातून केली आहे। तसेच चिकलठाण गाव सोलापूर जिल्हा व पुणे जिल्ह्याला जोडणारा उजनी धरणाचा भाग असून उजनी जलाशयातून बोटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वाहतूक त्या ठिकाणी होत असते। ती वाहतूक ग्रामस्थांनी बंद केली असून जेऊर व चिकलठाण रोडवरती चेकपोस्ट नाका तयार केला असून या ठिकाणी गावातील सर्व मंडळांच्या सभासद सोयीनुसार या ठिकाणी बंदोबस्त केला जात आहे। त्याचबरोबर चेकपोस्टवरती गावात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते। चिकलठाण ग्रामपंचायतीच्या वतीनं जनता कर्फ्यूचं आयोजन केलं असून या जनता कर्फ्यूला ग्रामस्थांनीही प्रतिसाद दिला आहे। तसेच जनता कर्फ्यू दरम्यान गावावरती ड्रोन कॅमेराची करडी नजर असून त्या दरम्यान ड्रोन कॅमेराची नजर ठेवणारे करमाळा तालुक्यातील चिकलठाण हे पहिले गाव असून या जनता कर्फ्यू विषयी सरपंच चंद्रकांत सरडे यांनी प्रतिक्रिया दिली। माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे वाऱ्यासह प्रचंड मोठा पाऊस पाहायला मिळाला, गावकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। सोलापुरातील माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याबरोबर विजेच्या कडकडासह जोरदार गारांचा पाऊस झाला। त्यात रविवारी तीव्र ऊन असताना संध्याकाळी 5 वाजायच्या सुमारास वादळी वारे व विजांचा कडकडाट सुरू झाला। त्यात जोरदार गारांचा पाऊस सुरू झाला, त्यामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली। सुमारे तासभर झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं। गेली 20 वर्षात असा पाऊस प्रथमच झाला असं नागरिकांचं मत होतं।
अशा या पावसाने नागरिकांचं अतोनात नुकसान झालं। गारांचा तडका एवढा मोठा होता की नागरिकांच्या घरासमोरील प्लास्टिकची भांडी फुटली गेली। अनेक बागायतदारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरावरील पत्रे देखील उडून गेले। पावसाचं आगमन होताच वीजही गायब झाली। पावसामुळे सर्वत्र शेतात पाणीच पाणी झाल्यानं उपळाई बुद्रुक सह उपळाई खुर्द, वडाची वाडी, रोपळे खुर्द, चिंचोली इत्यादी भागात जोरदार पाऊस झाला। सोलापुरात ठराविक भाग व क्वारंटाईन केंद्रातूनच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत असून सोलापूर शहराला कोरोनाचा विळखा झालेला नाही असं प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं। सोलापूर शहरात ठराविक भाग व क्वारंटाईन केंद्रातूनच बहुतेक रुग्ण, त्यामुळे शहराला कोरोनाचा विळखा नाही असं मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। सोलापुरात कोरोनाचे नवे रुग्ण वाढले आहेत, पण ते ठराविक भागातील अधिक आहेत। शहराला कोरोनाचा विळखा पडला आहे अशी स्थिती अद्याप नाही। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासन कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जे प्रयत्न करत आहे त्याला प्रतिसाद द्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं। गेल्या काही दिवसात देशात सर्वत्रच कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढते आहे। सोलापूरही त्यात अपवाद नाही। प्रशासनानं ज्या भागात अधिक रुग्ण आहेत ते भाग आधीच प्रतिबंधित केलेले आहेत। रुग्णांशी थेट संपर्कात आलेल्यांना आधीच अलगीकरण कक्षात केगावसह इतरत्र ठेवलेलं आहे। आता जी आकडेवारी वाढताना दिसते आहे त्यातील बहुतेक रुग्ण आधीच तपासणीसाठी ताब्यात घेतलेल्यांपैकीच आहेत, त्यामुळे सोलापूरकर वासियांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केलं। गोडाऊनचा दरवाजा तोडून तब्बल 42 गॅस टाक्या पळवण्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात पाहायला मिळाला। सोलापुरात बंद असलेल्या गॅस गोडाऊन फोडून चोरट्यानं आतील 7 भरलेल्या आणि 35 रिकाम्या गॅस टाक्या चोरून नेल्या। चोरटा इतका हुशार असल्यानं त्यानं जाताना CCTV कॅमेऱ्याची VDR मशीनही चोरून नेली आहे। सलगर वस्ती हद्दीत कवठे येथे गायत्री गॅस एजन्सीचं गोडाऊन आहे। त्याचे चालक धनराज सूर्यकांत गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे। अज्ञात चोरट्यानं रविवारी पहाटेपूर्वी या गोडाऊनच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून आत प्रवेश केला। 7 भरलेल्या गॅस टाक्या व 35 रिकाम्या टाक्या आणि इतर असा 50,000 ऐवज चोरून नेला आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक वाघमारे करत आहेत। विडी कारखाने सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा आडम मास्तर यांनी सरकारला दिला। विडी कामगार व यंत्रमाग कामगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी COVID-19 सुरक्षा नियमाधीन राहून सोलापुरात तातडीनं कारखाने सुरू न केल्यास रस्त्यावरची लढाई करण्याचा इशारा ज्येष्ठ कामगार नेते आडम मास्तर यांनी राज्य सरकारला दिलाय। कामगार वस्तीचा बहुतेक भाग हा रेड झोन मध्ये समाविष्ट झाल्यामुळे नागरिकांना अत्यंत गरजेच्या व अत्यावश्यक सेवा मिळण्यासाठी देखील पुरेसे पैसे त्यांच्या हातात नाहीत। कारखानदार याबाबत चकार शब्दही काढायला तयार नाही। टाळेबंदीत किमान कामगारांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी तरी मदत करण्या एवढी माणुसकी सरकारनं दाखवावी ही कामगारांची अपेक्षा आहे असं मत त्यांनी मांडलं। महाराष्ट्रातील अन्य कोरोनाबाधित जिल्ह्यांच्या निकषांवर आधारित निर्णय घ्यावेत। कामगार प्रतिनिधी या नात्याने आता संघर्षाशिवाय पर्याय नाही, कारखाने सुरू न केल्यास रस्त्यावरची लढाई करणार असा इशारा आडम मास्तर यांनी राज्य सरकारला दिलाय अशी माहिती माकपचे जिल्हा समिती सदस्य अनिल बासम यांनी प्रसार माध्यमांना दिली। काँग्रेसनं दुसऱ्या जागेचा हट्ट मागे घेतल्यानं विधान परिषदेतील 9 जागा बिनविरोध। विधान परिषदेसाठी दुसऱ्या जागेचा हट्ट काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे आता विधान परिषदेतील सर्वच 9 च्या 9 जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डॉक्टर नीलम गोरे हे शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, काँग्रेसचे राजेश राठोड आणि भाजपचे रणजित सिंह, मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, डॉक्टर अजित गोपछडे आणि प्रवीण दटके या सर्वांना आता लॉटरी लागणार असून सर्वजण विधान परिषदेवर बिनविरोध निवडले जाणार आहेत। 14 मे रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी यावर शिक्कामोर्तब होणार आहे। तर या होत्या दिवसभराच्या बातम्या। ताज्या घडामोडी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।